मध्य पूर्वेतल्या भूराजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आज सकाळी मोठी घसरण झाल्याचं चित्र आहे. सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळलाय, तर निफ्टी सुद्धा 166 अंकांनी खाली आलेला आहे. इस्रायल आणि इराण या दोन देशांमधला तणाव वाढल्यामुळे कच्च्या तेलाच्या भावातसुद्धा मोठी उसळी आली आहे. अभिषेक मुठाळ आपल्याला माहिती देतील. अभिषेक, मार्केटची सध्याची स्थिती काय आहे? नाना, जर का प्री ओपनिंग मध्ये बघायचं तर साधारणपणे सेन्सेक्स हा 900 अंकांनी, तर निफ्टी देखील साधारणपणे 170 अंकांनी आपल्याला पडल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं. मात्र एकूणच जर बघायचं तर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात घसरण जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळाली होती. तशाच प्रकारची घसरण जी आहे ती सध्याला आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळते आहे. जर सेन्सेक्स पाहायचा तर सध्या तर 600 अंकांनी खाली गेलेला आहे, तर निफ्टी देखील 160 अंकांनी आपल्याला खाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. एकूणच जे मध्य पूर्वेतील भूराजकीय संकट निर्माण झालेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आपल्याला पडझड होताना पाहायला मिळते आहे. दुसरीकडे जर का बघायचं तर तेलाचे भाव देखील, कच्च्या तेलाचे भाव देखील साधारणपणे $90 प्रति बॅरल पर्यंत पोहोचलेले आहे, आणि हा जर का तणाव असाच राहिला एकूणच इराणकडनं हल्ला जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता इस्रायलवर, आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याचे पडसाद जे आहेत ते आता आपल्याला उमटताना पाहायला मिळतात. एकूण इस्रायलकडनं जर का पावलं पुढे घेण्यात आली तर हे संकट जे आहे ते अधिक कडक होण्याचं चित्र आहे, ज्याचे परिणाम जागतिक बाजारपेठांवर देखील आपल्याला होताना पाहायला मिळतील. धन्यवाद अभिषेक या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.